पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पदस्पर्श रांगेतील भाविकांसाठी मॅट टाकण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर भाजपाच्या वतीनं 5 लाखांचा निधी मंदिर समितीकडे देण्यात आला आहे. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रभोदिनी एकादशी. पहाटे राज्याचे महसूल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं तुकाराम भवन इथं आयोजित कार्यक्रमात पंढरपूर शहर भाजपच्या वतीनं पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांच्या तळपायाला खडे टोचू नयेत यासाठी दर्शन रांगेत मॅट अंथरण्याकरता 5 लाख रुपयांच्या निधीचा धनादेश चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुलबाबा भोसले यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी भाजपाध्यक्ष संजय वाईकर यांच्यासोबत एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्सचे संचालक अशोक भोसले, भाजपा कार्यालय प्रमुख आनंद नगरकर उपस्थित होते. याप्रसंगी गहिनानाथ महाराज औसेकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पंढरपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसंच मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते.